आता चार पाच अंडरवेअर एक्स्ट्रा घ्यावं लागणार. ट्रिपल म्हणली. चला आता मग मुंबईकरांना स्पिरिट ऑफ मुंबई दाखवायचं चान्स मिळेल. आणि कोण पोहल आता पुढचे चार महिने तो फक्त रोमॅन्टिक असेल. भाऊ कॅमेरा सुरू आहे ना काय तो. अरे भावा आता ट्रॅकचा प्लॅन होणार. चलो हरिश्चंद्रगड. हा बाबा मॅगी घेतली तू. आता बेडक आणि आमच्या यांच्या कविता बाहेर येणार. आता आमचं हवामान खतं कामाला लागणार. पावसाळा सुरू होतोय. हे टाइमपास झालं काय. हो होतंय जरा वेळ लागतो. लवकर कर रे थंडी वाजायला लागली. आणि वाजले बघ किती. हो काल तू कशी करून गेलेली माहिती आहे ना. म्हणजे एकदम फॅन्टॅस्टिक मुळेच. काय मुळी तुला. चला हो काही डिश तयार. रेडी. येस चला. काय कडक सुकली रे. मस्त म्हणजे काय एक नंबर. अगं काय सांगू तुला. अगं पावसाळा आला ना की आम्हाला लिकेजचा खूप प्रॉब्लेम होतो बघ. नुसती गळती लागलेली असते. ओ वरच्या घरातून. आमच्या घरातून म्हणजे. अगं कसं आहे पावसाळा आला की कोणाची कौलं गळतात कोणाचं सिलिंग लिकेज होत पण आमच्या इकडे आमच्या ह्यांना गळती लागते. म्हणजे लूज मोशन का. सतत जुलाब होतात. अगं नाही ग लूज इमोशन म्हणजे सतत कविता होतात. सतत कविता. अगं तुला माहितीये का कॉलेजमध्ये आमच्या ह्यांना कवी बेडूक म्हणून चिडवायचे. कवी बेडूक होत काही. तुला एक गंमत सांगते. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी पहिल्या पावसावर आणि कविता केली होती. तुला ऐकवते. हा तुला अजून आठवते. हो ना विसरताच येत नाही. एवढी डेंजर आहे. हो तू ऐक म्हणजे तुला कळेल. तर कविता अशी होती. मिस्टर बेडूकने मिसेस बेडकिंग से कहा डराव 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 डराव. वा 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 वा. मिस्टर बेडूकने मिसेस बेडकिंग से कहा डराव 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 डराव. मिसेस बेडकिंग प्यार से बोल डरना मना है डरना मना है डरना मना. ही कविता होती. डेंजर होती. हा 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 हा. काय मस्त पाऊस पडतोय बाहेर. एक फक्त गरमा गरम आहे ना. चहा हवा आहे ना. आम्हाला माहिती होत आधीच ठेवलाय. अगं चहा ओव्हर रेटेड झालाय का. आता गरमा गरम ओल्ड मॉन्क कवी. चीयर्स. जास्त थंडी वाजते का. बोलले होते ना तुला पावसात भिजू नकोस. बरं चल आता डॉक्टर कडे. डॉक्टर कशाला. ओल्ड मॉन्क आहे ना. आता बरं वाटत. ठीक आहे. अरे किती अशक्त झालायस. एक काम करूया आपण तुला सलाईन लावूया. चल. सलाईन कशाला. ओल्ड मॉन्क आहे ना. ओल्ड मॉन्कची सलाईन लावू शकतो का. काय बावळ कुठला. सॉरी एवढे प्रयत्न करून सुद्धा मी वाचवू नाही शकले तुला. हे घे शेवटचं पाणी पी. पाणी कशाला. मर. ताना आणि रिरी या दोघी बहिणींनी जसा मल्हार राग गाऊन पाऊस पाडला तसा मीही माझ्या कवितेने पाऊस पाडणार. बापरे. ऐक ना. सुखाच्या सरी बरसाव्या माझ्या दार. बघितलंस. सुखाच्या सरी बरसाव्या माझ्या दारी गरमागरम भजांसोबत खाऊ चहा आणि खारी. वाव खारी दारी हे मग तुम्हाला सुचलंच नव्हतं. छान आहे. तरीच म्हणलं तुमच्या गावी दुष्काळ का असतो. अरे वा पाऊस पडेलच असं वाटत. या पावसांच्या सरींसोबत ना मला पण आली. हो काय घरून करून यायचं असतं ना. काय तुम्ही पण. अगं कविता कविता आली आहे ऐका. तर ऐका ना आपण तुमच्या कवितेला घरी घेऊन जाऊया का. नाही तर एखादी गाडी येईल आणि चिरडेल. कोणाला.
अहो मला तुम्हाला आणि तुमच्या कवितेलाही. आणि कशाला उगाच आपल्यामुळे कोणाला तरी निबंध लिहायला लावायचा? अगं पण ऐक ना, मला आतून कविता येते. ऐका ना, एक तर ती कविता तुम्हाला घाबरून घरात लपून बसलेली असते. तुम्ही सारखा जाता आणि बोलता कविता दारू घड, कविता दारू घड. पण ती बिचारी काय बोलते, थांब माझ्या बाळाला अंघोळ घालते. राहू द्या. काय साहेब, आजच्या हवामानाचा काही अंदाज आहे? अंदाजाच येत नाही. अहो अंदाजच तर सांगायचं सर, म्हणूनच आपण सेफ राहून हवामानाचा अंदाज असं सांगतो ना. हे मी काय म्हणतो, आपण आपल्या सगळ्या तपासण्या परत करूया का? हो हो, तू एक काम कर, तू जाऊन दार खिडक्या सगळी बंद करून टाक. अहो काय आहे, आपली ही टेक्नॉलॉजी भारताबाहेर जाता कामा नाही ना. नाही, या टेक्नॉलॉजीवरती फक्त आपलाच हक्क आहे. ट्रेडमार्क. येस. एक मिनिट. छापा आला तर पाऊस येणार, काटा आला तर पाऊस नाही येणार. टॉस करून बघूया. चला. युरेका युरेका, येस, आपला अंदाज खरा निघाला. जाऊ सांग ना मुंबई, तुझ्या पाऊस पडणार आहे. छापा आला म्हणजे पाऊस येणार. आता हे छापा. आपला अंदाजा कधीच खोटा ठरत नाही. मागच्या वेळी मी सांगितलं होत पाऊस येणार नाही, पाऊस आलाच नाही. वा साहेब, तो डिसेंबरचा महिना होता. हो हो. हे रे रे पावसा, तुला देतो पैसा. अहो साहेब, अहो दिल्लीवरून कॉल आलेला. अरे वा, आपलं प्रमोशन होणार? अहो प्रमोशन वगैरे काय नाही, मेमो दिला, एन्क्वायरी बसवली आहे त्यांनी. का? अहो साहेब, त्यांचं असं म्हणणं आहे की हवामान खातं यांचे सगळे अंदाज यावेळी बरोबर लागतात आणि हे काय आमच्या प्रोटोकॉल मध्ये बसत नाही असं काहीतरी म्हणाले. अरे बापरे, म्हणजे आपली नोकरी जाणार की काय? ते टेस्ट करून बघायची का? बापरे, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. नमस्कार प्रिय मित्रांनो, बघितला का व्हिडिओ? व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. पण त्यापूर्वी तुमचा पावसाळा कसा होता, कसा आहे याबद्दल कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही कोणते टाइपचे पावसाळ्यावर आहात, म्हणजे चाय वाले की ओल्ड मॉम वाले, कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पावसाळ्यात कविता सुचतात का? अहो जर सुचतात तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघत रहा आसोवा. आसोवा म्हणजे आपली सोशल वाहिनी.